एकूण या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक उद्या 30 डिसेंबरला होऊ घातलेली आहे. या ठिकाणी राणे समर्थक जे आहेत या यांची पायाघात जी वाळू त्या ठिकाणी घसरलेली आहे. आज या ठिकाणी माझे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरती त्यांनी मोटरसायकलला असलेल्या इनोव्हा गाडीने त्यांना ठोकर देऊन खाली पडल्यानंतर चॉपरने त्यांच्या छातीवरती उजव्या बाजूला त्यांनी हल्ला केलेला आहे. एकंदरीत ह्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये मतदारांमध्ये एक घबराटाचं वातावरण किंवा दहशतीचं वातावरण निर्माण करून ती मतं आपल्याला कशी मिळतील ह्या दृष्टिकोनातून त्यांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे. पण एकंदरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने आज स्वर्गीय श्रीधर नाईक असतील, सत्यविजय विषय असतील, वेगवेगळ्या ज्या काही घटना आहे, काही वकिलांच्या गाड्या सुद्धा जाळण्याचा प्रकार या ठिकाणी यापूर्वी नितेश राणेंकडनं झालेला आहे. आणि हे कृत्य नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केलेलं आहे. एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे फोन वापरणं, वेगवेगळ्या फोनवरनं बोलणं, यामध्ये नितेश राणे आणि त्यांच्या गोट्या सावंत यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे फोन जर त्या ठिकाणी चेक केले त्यामध्ये निश्चितच त्या ठिकाणी असलेले जे काही भाडेतरी त्यांनी आणलेले मारेकरी सापडतील. आज गाडी सापडलेली आहे, पण यामध्ये अजूनही पोलिसांनी जे 4 आरोपी त्या ठिकाणी जे पकडलेले आहेत याबद्दल पूर्णपणे शहानिशा त्यांची चाललेली आहे. एकंदरीत या सहकारामध्ये आम्ही भीतीदायक वातावरण निर्माण करू आणि या जिल्हा बँकेची तिजोरी आपल्या ताब्यात घेऊ. आज त्यांची असलेली जी काही जिल्हा बँकेमध्ये जी थकीत कर्ज जी आहेत, हे थकीत कर्जापासून बचाव करण्यासाठी त्यांना ही जिल्हा बँक आपल्या ताब्यात पाहिजे आहे. पण या जिल्ह्यातील सहकारातील कार्यकर्ते जे आहेत, जिल्ह्यातील जनता या ठिकाणी सुज्ञ आहे. एकंदरीत ह्या जिल्ह्यामध्ये जे काय दहशतीचं वातावरण होतं या सर्व गोष्टीला कंटाळून मी असलेल्या ऑक्टोबर 19 मध्ये त्यांची साथ सोडलेली आहे. आज त्यांची प्रवृत्ती कधी बदलू शकत नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राणे कुटुंबियांचं त्या ठिकाणी समीकरण आहे. आज त्यांची असलेली चिल्लर पिल्लर जी सांगतात की सतीश सावंतना पोलीस संरक्षण द्या, माझं आणि त्या ठिकाणी जे काही त्यांचे सांगतात की काही पैशावरनं झाल्यात वाद झाले असतील, माझं म्हणणं ह्या अर्थी ह्या हल्ल्यामध्ये कशापद्धती हल्ला झालाय हे राणे समर्थकांनाच माहिती आहे. ज्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय त्यांना SP ने ताब्यात घेऊन त्यांची जर चौकशी केली, कारण लगेच त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन देणं, सतीश सावंतना संरक्षण द्या हे सांगण्याएवढे त्यांचं मन मोठं नाही आहे. जे आमच्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला करतायत त्यांनी आम्हाला संरक्षण देण्याची मागणी करणं म्हणजे या जिल्ह्यातील जनतेची पूर्णपणे चेष्टा त्यांनी चालवलेली आहे. आज यामध्ये जे काय राणे कुटुंबियांमधनं आरोप प्रत्यारोप होत आहेत की सतीश सावंत आणि हे ते ह्या जिल्ह्यामध्ये दहशतवाद कोण करतोय आणि कोण कोणाला संपवण्याची भाषा करतोय, विचाराने आणि कामाने या ठिकाणी जिल्हा बँकेमध्ये 6.5 वर्ष व्हाईस चेअरमन सुरेश दळवी असतील, आमच्या संचालक मंडळाने असतील, चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत. आज मतदार त्यांच्या कोणत्याही धनशक्तीला बळी पडत नाही आहे आणि धनशक्तीला बळी पडत नसल्याची खात्री झाल्यानंतर आज दहशतवाद करून किंवा दहशतीने तरी या ठिकाणी मतदार आपल्याला धमकावून मतदान करतील हे त्यांचं त्या ठिकाणी वाटतंय. आता सुद्धा देवगडमध्ये एक मतदाराला नारायण राणेंना भेटण्यासाठी त्याला गाडीमध्ये घालून आता त्याला त्या ठिकाणी नेलेला आहे. जर तो 3 तासाच्या आत पुन्हा तो घरी आला नाही तर 3 तासाच्या SP कडे आम्ही त्या ठिकाणी देवगडमधली तक्रार करणार आहोत की एका मतदाराला नारायण राणेचं नाव सांगून त्याला बंद गाडीत काळ्या काचीच्या असलेल्या गाडीमध्ये त्याला घालून त्या ठिकाणी त्याला देवगडमध्ये नारायण राणेंना भेटायला नेलेलं आहे. आणि अशा पद्धतीने काही मतदारांना किडनॅप करून काही मतदारांना गोड बोलून उद्या जे आमच्या विचाराचे मतदार जे आहेत त्यांना त्या ठिकाणी निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी नितेश राणे करतील, राणे कुटुंबीय करतील. त्यांना सत्तेच्या पलीकडे माणुसकी त्यांच्याजवळ राहिलेली नाही आहे, त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा. पण निश्चित या जिल्ह्यातील जनता हे त्यांचं समीकरण कधी यशस्वी होऊ देणार नाही आहे. आज असलेल्या दोडामार नगरपंचायतीमध्ये सुद्धा आमच्या ठिकाणी बाबूराव धुरी असतील, आमचे राष्ट्रवादीचे ते सुरेश दळवी असतील, यांनी सुद्धा जी दोडामार्गमध्ये जी काही घोडदौड चालू केली आहे यामध्ये सुद्धा या नगरपंचायतीवरती शिवसेना राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आज कितीही दहशतवाद त्यांनी केला आणि त्यांना अशा प्रकारचे हल्ले करायचे असतील तर माझ्या कार्यकर्त्यांऐवजी त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावरती हल्ला करावा आणि त्या हल्ल्याचं उत्तर त्यांना काय द्यायचं आहे ते या जिल्ह्यातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही.